महाविकास आघाडी चषक 2023 चांगलं आणि दिमागदार आयोजन गणेशजी कदम, विकासजी भोसले, वैभव कडव, नितीन सावंत आणि पूर्ण त्यांची संपूर्ण टीम आणि सालवाडकरांच्या वतीने आयोजित केलेली तीन दिवसीय शृंखला. पहिल्या दोन दिवसाचा विचार केला तर चांदेश संघाने बाजी मारली पहिल्या दिवसामध्ये. दुसऱ्या दिवसामध्ये शिरगाव टीमने मात्र बाजी मारली आणि आज मात्र या चार टीम्स आठ टीम्स मात्र मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळालेत. त्याच्यामधून दोन सामने संघ सामने मात्र जिंकले. ते मराठी टीमने क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. इथून आजच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर पहिल्या फेरीतला तिसरा सामना मात्र आपल्या बेटेस झाला आहे. तो करसुंडी विरोधात भाकरीचा पाडा टॉस जिंकला करसुंडी टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र घेतला आहे. भाकरीच्या पाड्या टीमला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं आहे. तर चला दोन्ही टीम्स आपण विनंती करेल आपणास की आपण आपला जो डिसिजन असेल त्याच्यावरती आपण पुरतोच लगेचच उतरायचं आहे आणि गोलंदाजी मार्गवरती करसुंडी टीमचा आपण पाहतोय गोलंदाज आयुष साळवी याच्यावरती जबाबदारी दिली आहे. पॉवर प्लेच्या षटकाची चार ओव्हरचा सामना. समीर आमच्यासोबत जोडले गेलेत स्कोरच्या भूमिकेमध्ये. त्याच्याबरोबर करण आम्हाला चांगली साथ दिली होती. डब्ल्यूड टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम या स्पर्धेला लाईव्ह कव्हरेज करते. घर बसल्या ही स्पर्धा आपण अनुभवतोय आणि जी युट्यूबच्या माध्यमातून मात्र जी प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन हर्ष हर्ष स्वागत करतो. तमाम क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं आणि क्रिकेट मीडिया प्रेक्षकांचं मी सहर्ष शब्द सुमनाने मात्र स्वागत करून मैदानाकडे घेऊन जातो. चालू असलेला सामना करसुंडी विरोधात बाकरीचा पाडा. दोन टीममध्ये बलाढ्य टीम, एकीकडे कालापूर तालुक्यातील दादा संघ करसुंडी, दुसरीकडे कर्जत तालुक्यातील आपण पाहतोय बाकरीचा पाडा. या मैदानामध्ये बरेचसे टीम्स मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. बाकरीच्या पाड्याच्या मैदानावरती कोदोरीची टुर्नामेंट सुद्धा आपल्याला पाहायला मिळेली. आता काही दिवसांमध्ये पार पडली. तो बाकरीचा पाडा आता मात्र प्रथम फलंदाजी करते. स्ट्राईक एंडला साई आहे, नॉन स्ट्राईक एंड डिकील. गोलंदाजी मार्गवर डिकील स्ट्राईक एंडला आहे, साई नॉन स्ट्राईक होती. गोलंदाजी मार्गवर आयुष पाहतोय आपण. पहिला चेंडू उपेक पान प्रतिसा चेंडू लिफ्टी बॉलर आहे. थोडस नॅचरल स्पिंग त्याच्याकडे आपण पाहतोय. नेहमी नॅचरल स्पिंगमध्ये त्यांना थोडस वळण मात्र पडल्यानंतर चेंडूने आतल्या बाजूला घेतलं. थोडंसं निखिलला चाचपडत खेळताना आपल्याला पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतंय. चांगली बॉलिंग आयुष आपण पाहतोय. चांगला पाड्या स्वेप गुड का टिकून चेंडू प्लगावला आहे. तो मॉन्ट्रियल यांच्या बाहेर मिळतीलच्या चार धावा पहिल्या. गोलंदाज अभि ठरला. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजांनी टिट पॉटात इटका जवाब पत्थरस ठोसा ठोसा देण्यास मात्र सुरुवात केली आहे. पुण्याच्या मात्र शपल झाला. स्ट्रोक साठी जागा बनवली. क्षेत्ररक्षक पळतायत. बंधू क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू चालला लॉंग लेग क्षेत्राच्या मधून. चेंडू पहिल्या पहिल्या चेंडूवरती आपण बघतोय समीर की डॉट चेंडू आल्यानंतर पुढच्या दोन चेंडूवरती मोठे माल्टेट चौकार पाहायला मिळाला आहे. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती आठ या धावसंख्येवरती. समीर सावंत आमच्या समोर मात्र स्कोरच्या भूमिकेमध्ये जॉईन होत आहेत. आज पुढे येऊन डान्सिंग डाऊन चेंडू फेकून दिला आहे परंतु झालं भिंडलं आणि त्या झाल्यामध्ये सहज
मात्र थोडस रिद्री भेटली ऐकली होती गोलंदाज आयुष ने, एक युवा गोलंदाज आहे, युवा गोलंदाजाला मात्र चांगली संधी दिली आहे करसुंडी टीमने आणि चांगली सुरुवात, चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा चेंज ऑफ गतीने बेट केला फलंदाज नवीन बॅटर गेलेला निलेशला, पहिल्या चेंडूवरती डॉट आल्यानंतर दोन चेंडूवरती चौकार पाहायला मिळाले, त्याच्यानंतर विकेट आली आणि त्याच्यानंतर पुनश्च डॉट चेंडू येतोय, म्हणजे पाच चेंडूंमध्ये अवघ्या आठ डबा खर्च केल्यात गोलंदाज आयुषने चांगली गोलंदाजी पावर प्लेच्या षटकामध्ये, विश्वासाला सार्थिक अशी गोलंदाजी आपण पाहतोय, चांगला कबरला पाहतोय उडवायचा होता, गलीमधून चेंडू ट्रॅव्हल झालाय परंतु सिली मिडॉनचा क्षेत्ररक्षक तैनात आहे, एकच सिंगलमध्ये मिळली जाते, सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती नऊ या अंकावरती, पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय, त्या फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या बकरीच्या बाडा टीमच्या, अवघ्या नऊ धावा डिझाईन आणि धाव फलकावर धाबा आपण पाहतोय त्या माकरेच्या बाडा टीमच्या करसुंडी टीमच्या अगेन्स्ट, अवघ्या नऊ धाबा एक विकेट गेली आहे, सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे, गोलंदाजी स्टार्स वरती सज्ज झाला वैयक्तिक पहिला आणि सांगे कोट्यातला मात्र दुसरा षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वर मयुरेश, चांगला बॉलर आहे त्याच्याकडून बऱ्याचशा अपेक्षा आहेत, अनुभवी असणारा गोलंदाज आहे, उंच पुरा गोलंदाज, खांद्याचा पुरेपूर वापर मात्र त्याच्या माध्यमातून केला जातो प्रत्येक ओव्हरमध्ये आणि तो आता मात्र पाहायला गेला 38 सर्कलच्या बाहेरून मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय, व्यासपीठावरती आपण पाहतोय गणेशजी कदम विकासजी भोसले बरेचसे मान्यवर आपण पाहतोय मंचावरती पुढे येऊन डान्सिंग डाऊन चेंडू कबरला उडवलाय, डिफेक्शन कबरला चेंडू तैनात आहे, एकच सिंगल एक सिंगल मात्र कंप्लीट होतो, एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 अंकावरती, चांगलंय खरोखर चांगली बॅटिंग चांगली तेवढी चांगली बॉलिंग पाहतोय आपण दोन्ही टीमची, कधी कधी वर्चस्व गाजवतात गोलंदाज कधी कधी वर्चस्व गाजवतात फलंदाज, असं म्हणतात ना की बारी बारी कब सबकी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी, असा क्रिकेटचा खेळ, कधी कधी कोणताही गोलंदाज सरस होतो कधी कधी कोणताही फलंदाज सरस मात्र होतो, तर जयजी पंडे साहेब इथे शुभागमन झाले, साहेबांना विनंती असेल आपण समारोपच्या कक्षामध्ये यावं, स्टेज पिछा मंचावरती विराजमान व्हा, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे षटकामध्ये, गोलंदाजी मार्कवर मयुरेश आपण पाहतोय, एपटी बॅट्समन होता थोडासा मोठा फटका घ्यायचा होता शफल झाला, स्ट्रोकसाठी जागा बनवायची होती बाईच्या स्वरूपामध्ये, एक सिंगल ॲड होईल ती बकरीच्या बाड्याच्या टीमच्या अकाउंटला, तर जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा, विकेट गेली आहे, डिसिजन असो आमच्यापर्यंत पोहोचवा, तर विकेट मात्र गेली आहे ती बॅट्समन साईची माघारी यावं लागले, सकलामीची जोडी पोंड्यामध्ये यश मात्र मिळालं गोलंदाज आयुष आणि मयुरेश या दोन गोलंदाजांना,
मागील स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं तर करसोंडी टीम मात्र तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक ह्याच मैदानावरून पटकून गेला होता. गणेगावकरांनी मात्र आयोजित केलेली स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मात्र याच संघाने मात्र मिळवलं होतं आणि तोच संघ आज मात्र या आजच्या दिवसामध्ये मात्र पहिला सामना बकरीचा पाडा या टीमच्या अगेन्स्ट मात्र खेळ करताना पाहायला मिळतोय. सांगली बाडंग एकच सिंगल मात्र पाहतोय आपण. जयजी पंडे यांचा शुभ सन्मान मात्र केला जातोय. तर पप्पू सामंत यांना विनंती असेल की आपल्या किंवा आयोजकांना मी विनंती असेल. क्षमा असावी. निलेशच्या बॅट मधून षटकार येतोय आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहायला मिळती ती 17 धावा ना फलकापती बकरीच्या बाडा टीमच्या. निलेश चांगली बॅटिंग करतोय आता पण डाबून लागला होता आपल्या संघाला तारणार मात्र बनतोय. एक षटकार दोन सिंगल च्या मदतीने 8 धावांवरती वैयक्तिक केली करतोय आपल्या टीमसाठी. पुणे पटका बसलाय नो मान्स लँड मध्ये चेंडू विसावणार जरूर परंतु शतरक्षक पोहोचलाय. काय जजमेंट काय टायमिंग प्रॉपर लक्ष मात्र शेवट पार्टनरशिप हवी होती बकरीच्या बाडा टीमला ती पार्टनरशिप मिळत नाहीये दोन्ही फलंदाजांकडून परंतु विकेटची पडझड असं म्हणतात ना तुच्छ मे आयाम. एकदा की घराचा वासा एखादा ढिला झाला की घर डासलायला सुरुवात होते. जशी विकेट गेली निखिलची त्याच्यानंतर साई मात्र तंबूजी असायला परतला त्याच्यानंतर आता निलेशने परतीचा प्रवास केलाय. आता नवीन बॅटर आपण पाहतोय आदित्य आणि अजय ही जोडी मात्र मैदानामध्ये खेळतीय. चांगली बॅटिंग करावी लागेल. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. मोठा फटका अजयच्या बॅट मधून कन्वर्ट करायचा होता. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय पण आपण बॅकअप चांगलं दिलंय क्षेत्ररक्षकाने. करसुंडी टीमला माहिती आहे बऱ्याचशा अबल दर्जामध्ये खेळणारे बऱ्याचशा वोल्टेज मॅच मध्ये करसुंडी टीम नेहमी खेळत असते आणि त्यांच्या समोर 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलका व धावा लागल्या तर 9.00 साह्याने प्रति षटक धावत गेले बकरीचा बाडा टीम जाऊन पोहोचली. आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 या धावसंख्येवरती. बरका बंधू मात्र मैदानामध्ये खेळ करतोय म्हणजे त्याला त्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मनोबल वाढवण्यासाठी हे बक्षीस मात्र समीरजी भारस्कर साहेबांकडून मात्र लावण्यात आलंय. चांगली बॉलिंग होईल याची अपेक्षा मात्र करसुंडी टीमच्या पाठीराख्यानं असेल. त्याच्यानंतर स्वतः कर्णधार असेल त्याला सुद्धा अपेक्षा असतील. नवीन बॉलर आपण पाहतोय कुणाल परंतु आदित्य आणि अजय या जोड साखळीला मात्र थांबावा लागेल मैदानामध्ये. अवघ्या 18 धावा धावफलकावरती 2 षटकांमध्ये पाहायला मिळाल्या. जर का इथून एक्सिलेटर पाय धावा लागेल कारण कासवाच्या धीम्या गतीने धावफलक पुढे सरसवायचं होतं. तिथे आता एक्सिलेटर पाय देऊन सशाच्या गतीने मात्र धावसंख्येचा आलेख मात्र उंचावावा लागेल.
करसुंड टीम चांगली टीम आहे, अव्वल दर्जाची टीम आहे। त्याच्या समोर मात्र कर्जत तालुक्यातील बकरेचा पाडा टीम चांगला फटका आदित्यच्या बॅट मधून, मात्र हा हपाई सफर अजयच्या बॅट मधून आला हा षटकार। षटकाराच्या मदतीने अजयच्या बॅट मधून असं म्हणतात ना की एखादा फलंदाज विस्फोटक असेल, शरीर एष्टी मजबूत असलेला फलंदाज आपण बघतो अजय, आणि त्याच्या रडार मध्ये आला, त्याच्या स्लॉट मध्ये आला आणि चेंडू फेकून दिला बाजूच्या प्लॉटला, चेंडूला षटकार आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 रन्स 24 धावसंख्येवरती। पुन्हा मिस टाइम फटका बॅक टू द बॉलर, स्वतःच्या फॉलो थ्रीमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी, चांगली टिट पॉट टॅट इतका पुन्हा लिहा गोलंदाजाने। तर शुभाजी दलबे साहेबांचा शुभागमन, उपय साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं। मी म्हटलं होतं सकाळपासून की गणेशजी कदम साहेबांचं संपूर्ण मंचावर नव्हे तर संपूर्ण ग्राउंडवर लक्ष, कोणताही पाहुणा येऊ, कोणतीही अतिथी मान्यवर येऊ, त्यांचा शुभ सन्मान आणि त्यांना बोलवून आम्हाला सांगून की मंचावरती यावं अशी ते विनंती मात्र जरूर करत आहे। त्यांचं सुद्धा मी शब्द सोमनाने स्वागत करतो, खूप मेहनत त्यांनी घेतली आहे गणेशजी कदम साहेबांनी, फार सकाळपासून असो संध्याकाळपर्यंत असो। तसे महेशजी क्षीरसागर साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत मात्र करतो आयोजकांच्या वतीने। आपण पाहतोय गणेशजी कदम साहेबांचा पूर्ण रात्रंदिवस मात्र झोप नाही आहे त्यांना, सकाळ होत आहे कधी मी ग्राउंडवर येतोय कधी त्यांना अशी चर्चा मात्र असते, रात्रीचे सुद्धा ते इथेच होते रात्रभर, चांगलं ग्राउंडची पाहणी केली, ग्राउंड सारवण्यापासून ग्राउंडचा आराखडा पूर्णपणे घेतला, बॅटला ब्रश केलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनाते, एकला डबल मध्ये कन्वर्ट आणि रनची संधी होती परंतु रनआउट उकलाय आणि तिथे दोन धावा कंप्लीट झाल्यात, दोन धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती आम्हाला समीर आमच्या भरता माहिती पोहोचत आहे जाऊन पोहोचली 26 धावसंख्येवरती, चांगली धावसंख्या आपण पाहतोय 2.4 चेंडूचा खेळ संपलाय, धावपलकावर धावा लागले तर 26 आपण पाहतोय। शशिकांत भारसकर सुद्धा 12th मॅनच्या भूमिकेमध्ये सालवाड गावाचे बाचे आहेत, ते सुद्धा मंचावरती उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा या महाविकास आघाडी चषकामध्ये आपण सहर्ष स्वागत करू गणेशजी कदम साहेबांच्या वतीने। आणि इथे दोन धावा कंप्लीट समीरना, दोन धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली 28 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स, टीम भाकरीचा पाडा डोंगराच्या मेरेला बसलेले गाव आपण पाहतोय भाकरीचा पाडा, मैदान सुद्धा सुसज्ज आपण पाहिलं त्यांचं, बऱ्याचशा टुर्नामेंट त्यांच्या मैदानावरती होतात, चांगला आणि इथे फर्निचर मात्र आपण पाहतोय तीन षटका समाप्तीनंतर धावपलकावर धावा लागल्या त्या 28 तर आपण पाहतोय साई क्षीरसागर निश्चितच सालवाड गावातील
एक रहिवाशी जरूर आपण, कारण आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात गणेश कदम. मी म्हटलं होतं गणेश कदमचं पूर्ण मंचावर नव्हे तर पूर्ण ग्राउंडवर नव्हे तर पूर्ण आजच्या दिवसामध्ये कोणते कोणते अतिथी देवभाव येत आहेत त्यांचा मान सन्मान केला जातोय. तसेच शिर्के साहेब इथे उपस्थित साहेबांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. आपण गणेशजी कदम पहा किती एकदम चाणाक्ष पद्धतीने पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान मात्र केला जातोय मंचावरती. हितेश आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवर सज्ज युवा गोलंदाजे नेहमी आदित्य आणि त्याच्या समवेत मात्र अनिकेत ही जोडी मात्र गेलती मैदानामध्ये. चांगली बॅटिंग करावी लागेल, धाव फलका पटावा लागेल. ते 28 चारी गोलंदाजा विचार केला तर चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत. चांगला पाडल स्वीप चेंडू फेकून दिला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. कोणती चुकी नाहीये. वेल कॅच कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच. लॉंग ले गेला होता पार कौकोर रिजनला आला आणि झेल पिकली. कॅरी चांगला मात्र आपण पाहतोय प्रेम बिलारेचं. तसं काय चा पायानं चाका लावली की काय असं वाटलं, कारण ज्या वेगाने ज्या इजीने मात्र तो धावत गेला कॅचपर्यंत शेवटपर्यंत आपल्या जीवाची पर्वा न करता कॅचवरती शेवटपर्यंत मात्र लक्ष ठेवलं आणि कॅच मात्र कॅरी केली आणि विकेट मात्र संपादन करून दिली टीमला. 100% एफर्ट 100% योगदान देत असताना करसून दे टीमसाठी प्रेम. चांगलं फिल्डिंग आपण पाहतोय जोरदार टाल्या मात्र उद्या त्याच्यासाठी. चांगला पुन्हा शॅक्रॉस लाईनचा फटका पहा तोच फ्रेश अतिरक्षक. थोडासा फंबल झालं होतं परंतु स्वतःला सावरून बॉल मात्र कबर केला आणि तिथे एक सिंगल मिळतीय. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 धावसंख्येवरती. 29 धाबा 29 लॉस ऑफ 6 विकेट्स 6 धाबा म्हणजे अर्धा संघ तंबूच्या बाहेर मध्ये परतला आहे. चांगली बॅटिंग बाजू आपण सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होणार का परंतु फेकी चांगली परंतु फेक खराब आहे. पहा प्रेमचं थोडस कौतुक काय केलं प्रेमने दिशा बाजूला जर फेकली. इथे दोन धावा कलेक्ट 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 वरती. 3.4 चेंडूचा खेळ संपला धावपळकर धावा 31. शॉर्ट पिच चेंडू होता पूल केला ठरलाय सक्सेसफुल. चेंडू फेकून दिला लॉंग लेग क्षेत्राला सलामी देणार हा ब्रँडेड. आपण मध्ये 37 धावा धावल कबरती. इथे जोरदार अपील केली पंचांकडे अंपायरने दाद घेतली आणि फलंदाज मात्र बाद. धा फलका धाबा लागल्यात त्या 37
24 चिन्ह 38 धावसंख्येची गरज असणार आहे ती करसोंडी टीमला विजयासाठी। तर बेंडशील संघ आणि त्याच्या समवेत मात्र असणार आहे तो 38 काय ओरोसे टीम। दोन्ही टीमच्या कर्णधाराला आपण विनंती करूया टी आठवण साठी यावं। तर चला करसोंडी टीम आपली सलामीची जोडी रवाना करा मैदानामध्ये। तर आपण पाहतोय की या स्पर्धेचे मुख्य आयोजक मुख्य शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं ते वैभवजी कडम आणि त्यांची दोन सुपुत्र आपण पाहतोय एक कन्या आणि एक मुलगा। मात्र या मॅचचा आनंद घेण्यासाठी आपण पाहतोय मंचावरती व्यासपीठावरती विराजमान झालेत तर त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आपण सहर्ष स्वागत मात्र करूया। चालू असलेला सामना बकरीचा पाडा विरोधात करसोंडी तर करसोंडी टीम चला आपण बॅट्समन पाठवा। स्ट्राइक एंडला मयुरेश नॉन स्ट्राइक वरती मनीष गोलंदाज मार्क वसा गोलंदाज झाला तो दीपेश पहिला चेंडू वेगवान प्रतिसा मारा अप्रतिम बन्नाट वेगाने गोलंदाजी करतायत बकरीचा पाटाचा टीमचा गोलंदाज मात्र आपण एक युवा गोलंदाज एक युवा टॅलेंट मैदानामध्ये दाखवत असताना आपण मध्ये बकरीचा पाटा टीम त्यांना 39 धावसंख्या वाचवायची आहे आणि बकरीचा पाटा टीम कडे तेवढी कॅपॅसिटी आहे 39 धावसंख्या वाचवायची। सांगा फटका कबरला उडवलाय चेंडू थांबणार नाही आउटफील्ड फास्ट आहे चेंडू चाललाय नंदन करा सीमारेषा बाहेर आलेला हा पहिला चौकार। जाईल तर वैभवजी कडव साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभाशय मात्र या गावातील जावय जयजी पंडे यांचा शुभ सन्मान मात्र करायचा आहे मंचावरती। चांगला बॅटची लिडिंग एज घेतली होती काय घडतंय मैदानामध्ये बॅटची लिडिंग एज मात्र घेतली होती परंतु एसटी क्षणी चुकी मात्र गेली आहे आणि तिथे फलंदाज मयुरेशला मात्र जीवदान मिळलं जाते आपण पाहतोय। तर मंगेजी चौधरी साहेबांकडून मात्र पारितोषिक आलंय 2 षटकारांसाठी 200/100 रुपयाचं पारितोषिक। चांगला बॅक टू द बॉलर शत्रक्षक तैनाती खोखर रिझनला नतीजात मंगेशजी चौधरी साहेबांकडून मात्र आपण पाहतोय जो 2 षटकार लगबेल त्याला 100 रुपयाचा कॅश प्राईज मात्र असेल करसोंडी टीमसाठी। हे तर सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या अंकावरती। मनीष ऑन स्ट्राईक मागील स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग मनीषच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली होती। आउटसाइड डॉपसम पंच सांगतात गुरु थोरवे सर आमच्याकडे बोलून सांगतात की वाईट अभंतर दाबेने मात्र भर पडली जाते अभंतर दाबेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती जाऊन पोहोचली ती 6 या अंकावरती। सात आवाज फलकावरती आपण पाहतोय बॅटची लिडिंग एज घेतली आहे शिक्षक बीट क्षेत्रक्षक बीट परंतु स्लिप मिडॉन आणि स्लिपचा क्षेत्रक्षकाने मात्र बॅकअप दिलाय
काय घडतंय मैदानामध्ये, थोडंसं एक्स्ट्रा खशकाने चुकी केली होती, परंतु बॅकअप देणं गरजेचं होतं सिली मिडॉनवाल्याला, परंतु बॅकअप मिळला नाही आहे. तिथे एक सिंगल मात्र कन्वर्ट झाली, एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल, जाऊन पोहोचली ती 7 अंकावरती. चांगली बॅटिंग, 38 धावसंख्येचा पाठला करायचा आहे टीम कर्सोंडीला. आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर 7 धाबा धावपलकावरती, उर्वरित 5 चेंजवरती आपण पाहायला गेलं तर लागल्या जात आहेत. दीपेश आपण पाहतोय, एक युवा गोलंदाज आहे बकरेजबाडा टीमचा. आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर चांगली बॅट आहे आणि चांगली बॉलिंग पाहायला मिळते. परफॉर्मन्स दोन्ही टीम चांगला देत आहेत आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी. प्रतिष्ठेची लढाई, मैत्रीपूर्ण लढाई आपण पाहतोय मैदानामध्ये. चांगला हफेक बाण मारा, जोरदार अपील पंचांकडे. तर दोन्ही पंचांमध्ये डिसिजन मात्र होईल आणि आपल्यापर्यंत माहिती मात्र पोहोचेल. तर रिव्ही फक्त बिमर आणि रनआउट साठी असणार आहे. तर पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावपलकावर धावा लागतायत. दिया 7 धावा, 18 चेंडू आणि अजूनही पाहायला गेलं तर 31 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम कर्सोंडीला. तर दोन्ही टीमला माझी विनंती असेल की आपण अंपायरचा डिसिजन असेल तो अखेरीस असेल, पंचांचा डिसिजन अंतिम मानला जाईल. दोन्ही टीमला मी बकरीचा पडा आणि कर्सोंडी टीमच्या सर्व पाठ्यांना विनंती करेल की आपण मैदानामध्ये जो खेळ चालू आहे त्या खेळाकडे कॉन्ट्रास्ट करा, कारण की एकही बाहेरचा प्लेअर बोलणार नाही आहे, नाहीतर पंच आणि आयोजक जे डिसिजन घेतील तो ग्राह्य धरला जाईल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, धावपलकावर धावा लागल्या तर 7, आता 18 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये बकरीच्या पाडा टीमची दीपेश कडून पाहायला मिळाली आणि पुनः सज्ज झालाय निखिल. पहिला चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू होता, त्याला पुल करायचं होतं परंतु अनसक्सेसफुल ठरलाय आणि तिथे डॉट चेंडू येतोय. मनीष आपण पाहतोय थोड्या वर्षी नाराज आहे जरूर, कारण की त्याला ह्या फटक्यावरती मोठा झटका मात्र द्यायचा होता समोरच्या टीमला, परंतु अपयश आलाय.
ता मात्र मोठा गगनचुंबी लॉन्गान आणि लॉन्ग अप मधून ट्रॅव्हल झाला चेंडू षटकार। यांच्याकडून दोन षटकारांसाठी 100 बद पारितोषिक आलाय। तर पहिला षटकार मनीषच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला। अजून एक षटकार येणार का याच्याकडे लक्ष मात्र केंद्रित झाले मंगेश चौधरी साहेबांचं। जर का षटकार आला तर त्यांच्या अकाउंट मधून 100 रुपयाचं कॅश प्राइज मात्र मायनस होईल आणि ते ऍड मात्र केलं जाईल ते मनीषच्या खात्यामध्ये। षटकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 वरती। चांगला हेलिकॉप्टर शॉट सजवलाय शतरक्षक लॉन्गानला तयार आहे। चुकी नाही आणि इथे सिंगल चांगली बॉलिंग टिट पॉट टॅट इतका जबा पद्धत से चोसा चोसा द्यायला सुरुवात झाली गोलंदाजाकडून। कधी कधी बॅट्समन वरचं टरतायत कधी कधी गोलंदाज वरचस्व गाजवत आहेत। फुलटा चेंडू होता लोबर चेंडू कन्वर्ट केलाय काउकर रिजनला एकच जाव मात्र येईल। चांगली फेकी आपण पाहतोय बकरीच्या बाडा टीमची सराव चांगला आहे। आपला घरच्या ग्राउंड आहे ग्राउंडवरती नेहमी सराव करत असताना या बकरीच्या बाडा टीम आपण पाहतो आणि आता त्या सरावाचा पुरेपूर फायदा मध्ये उचलत आहेत या मैदानामध्ये। स्लोवर चेंज ऑफ पेस अगोदर बॅटचा फ्लो मात्र ओपन केला आणि नंतर चेंडू विसावून मात्र इष्टक्षकामध्ये विसावला। इथे निर्धाव चेंडू सांगत होईल डॉट चेंडू बाजूबा पलटा जातोय आणि डॉट चेंडू सांगितलेले धावपळत जाऊन पोहोचलंय ते 15 या धावसंख्येवरती। चांगली बॉलिंग अप्रतिम डिलिव्हरी कधी कधी व्हेरिएशन करतो कधी कधी लेग ब्रेक स्वरूपाचा कधी कधी आउट ब्रेक स्वरूपाचा चेंडू हतलतो पंचांचा इशारा षटक संपल्याचा तो षटकांचा खेळ संपला धावफलकावर दाबा लागला त्या 7.50 सरासरीने प्रतिषटक दाबत गेलाय। करसुंडी टीम जाऊन पोहोचली ती 15 या धावसंख्येवरती। झालंय ते भाकरीच्या बाडा टीम कडून बारा चेंडू आणि टीबी संसंख्येची गरज आहे विजयासाठी ती करसुंडी टीमला। पाहायला गेलं ना तर 12 चेंडूमध्ये अवघ्या 15 धाबा कर्ज केल्यात करसुंडी टीमने करसुंडी टीमच्या अगेन्स्ट बकरीच्या वाड्या टीमने
आता 12 चेंडू मध्ये 23 धावसंख्या, म्हणजे असं बघायला गेलं ना तर ह्या धावसंख्या कठीणही नाही आणि सोप्याही नाही आहेत. या ओव्हर मध्ये जेवढे टॉटअप पर्सेंटेज वाढवावे लागतील तेवढे वाढवावे लागतील त्या बकरीच्या बाडा टीमला. तेवढी कॅपॅसिटी आहे, तेवढी चांगली गोलंदाजी बकरीच्या बाडा टीमच्या पण पाहतो नेहमी. आणि 30 गोलंदाजी मात्र आता बरं सावधान ते टिकत राहून मात्र करावी लागणार आहे आपल्या टीमसाठी. चला स्टार्ट मात्र करा पंच गुरुनाथ सर. गोलंदाजी मार्क सज्ज झाला अक्षय. चांगला फटका फुलरला येत होता, पिक केलाय क्षेत्ररक्षक, मात्र म्हणला प्रेक्षक जाऊन बसला फोंडू. षटकार मात्र आलाय मयुरेशच्या बॅट मधून. इथे मंगेशजी चौधरी साहेबांचा कॅश प्राइज मात्र ऑन असेल ते मयुरेशसाठी. जर अजून एक षटकार लगावला तर 100 रुपयाचा कॅश प्राइज माझं जॉईंट होईल. फुल डार लेंथ होता पुनश्च बॅक टू बॅक दोन षटकार आणि 100 रुपयाचा कॅश प्राइज मंगेशजी चौधरी साहेबांच्या मधून मायनस मात्र होणार. आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 27 धावसंख्येवरती. 27 धाबा आता पाहायला गेलं तर अजूनही 11 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी टीम करसोंडीला. चला मॅच बॉल द्या. लागेल गोलंदाजाला मात्र बॅटून चेंडू खेळून काढलाय. लंगान रिझनला क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल मात्र मिळले जाईल सिंगलच्या मदतीने. तर जयजी पंडे साहेबांचा मात्र शुभ सन्मान केला जातोय. आयुष्य गणेशजी कदम साहेबांच्या शुभास्ते मात्र सन्मान मात्र केला जातोय. आपण नेहमी वारंवार मध्ये उल्लेख केला जातोय. चांगला फटका मनीषच्या बॅट मधून चेंडू लॉंगान आणि लॉंग अपच्या मधून चेंडू सी इमारेच्या बाहेर षटकार. दी 34 वरती अजून 4 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. पुन्हा शेमात आडबडून चेंडू सरसवला, एक सिंगल मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न जरूर होत नाहीये. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 35 या धावसंख्येवरती. 35 धाबा धा फलकावरती. चांगला फटका मयुरेशच्या बॅट मधून चेंडू विजयी षटकार मात्र येतोय मयुरेशच्या बॅट मधून. वेल प्लेड करसोंडी टीम.
अखेरच्या वाटत टीमचा कर्णधार आपण आयुषकांशी संपर्क साधा. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने दहा चेंडू 22 धावसंख्ये इनिंग साकारली आणि दोन विकेट घेत 9 धावा खर्च केल्या तो मयुरेश शर्मा आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर सुनीलजी भोसले साहेबांना विनंती असेल की आपल्या शिवासचे मात्र मयुरेश या फलंदाजाला ज्याने 10 चेंडू 22 धावसंख्येची इनिंग साकारली दोन विकेट घेत 9 धावा खर्च केल्या तो मयुरेश शर्मा आहे सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर चला भेंडशील टीम आणि वरोसा टीम टॉस साठी या